Welcome to Brihan Mumbai Municipal Corporation's Virtual Training Center. And I am Mrs. Snehal Kodambe, your English teacher from VTC. Let's begin with today's session. Hi dear children, welcome to Standard 3rd English class. I know you like to listen the stories. At the same time, you like to participate in dramatization. मला माहिती आहे की तुम्हाला गोष्टी ऐकायला आवडतात, नाटकात भाग घ्यायला आवडतो. तर आजच्या सेशनमध्ये आपण एक असं छानसं नाटक करणार आहोत आणि पाहणार आहोत. सो द नेम ऑफ अवर टुडेज स्टोरी ऑर स्किट इज हू आर यू. सो It's a skit on page number 16. Now what is a skit? Skit manje kay? Ek chota sa natukla. Okay? So, as usual, in the beginning we see what are the activities we are going to do in that session. Pratyek session madhe, kon kon ta activity apan karaycha astat, he mi tumhala survatila sangte, tasa ata aika. So there are four activities: listen, learn, read with me and enact. Aika, shika, majya sobat vacha ani nantar tumhi enacting karayche mhanje natak karayche. So now our schools are closed, but it will reopen one day and then in your class you will do this dramatization. Jeva apli shala suru hoil तेव्हा वर्गात तुम्ही सगळ्या मुलांनी याच्यामध्ये भाग घ्यायचा आहे आणि एक एक रोल करून हे नाटक करायचं आहे. आता तुम्हाला उत्सुकता वाटत असेल की आज आम्हाला स्नेहल टीचर कोणतं नाटक दाखवणार आहेत. सो लेट्स बिगिन विथ अवर टुडे स्किट. हू आर यू? सो हिअर कम्स अ व्हेजिटेबल. जे भाज्या खातात त्यांनी लगेच ओळखलं असेल हा कोण आहे, राईट? And here comes one more character from our skit. Which animal is this? Yes, you're right. It's a rabbit. Now this vegetable doesn't know who is that animal. त्या भाजीला मात्र माहिती नाही हा कोण आहे. पण ती भाजी जी आहे ती सुरुवातीला त्याला स्वतःची ओळख करून देणार आहे आणि मग त्याला विचारणार आहे तू कोण आहे. आपण पण असंच शिकायचं असतं. आपल्याला नवीन जर कोणी भेटलं, मित्र किंवा मैत्रीण, तर आधी आपली ओळख करून द्यायची आणि मग त्याचं नाव विचारायचं. ओके, सो लेट्स लर्न. सो इट सेज, हॅलो, आय एम अ फ्रेश ग्रीन कॅबेज. कोण आहे? आय एम अ फ्रेश ग्रीन कॅबेज. कॅबेज म्हणजे कोबी. इट आस्क टू दॅट ॲनिमल, Who are you? कोबी विचारतोय त्याला, Who are you? तू कोण आहे? Now what does that animal answers? I am a smart white rabbit. कोण आहे मी? I am a smart white rabbit. मी स्मार्ट पांढरा ससा आहे. I am a smart white rabbit. आणि पुढे तो काय म्हणतो ऐका बरं. आय एम अ स्मार्ट व्हाईट रॅबिट अँड आय ईट कॅबेजेस. आय एम अ स्मार्ट व्हाईट रॅबिट अँड आय ईट कॅबेजेस. मी स्मार्ट व्हाईट रॅबिट आहे आणि मी कोबी खातो. आता कोबी खातो ऐकल्यावर कोबीचे काय हाल झाले आपण बघूया. लुक हिअर फेस ऑफ द कॅबेज. It's got scared. कोबी घाबरला, आता आम्हाला खाणार. It ran away. कोबी घाबरला आणि पळून गेला. And then rabbit followed the cabbage. Rabbit कोबीच्या मागे मागे गेला. Next, when rabbit was following the cabbage, he met one more vegetable. आणखीन एक भाजी भेटली त्याला. हु इज इट? सो हॅलो, आय एम अ ज्युसी क्रंची कॅरेट. आता तो स्वतःची ओळख करून देतोय बघा.
Hello, I am a juicy crunchy carrot. Carrot, gajar, meek juicy crunchy gajar. And like cabbage, it asks rabbit the same question. कॅबेज ने विचारलेला तोच प्रश्न आता कॅरेट रॅबिटला विचारतोय. हु आर यू? देन व्हॉट डज रॅबिट सेज? आय एम अ स्मार्ट व्हाईट रॅबिट अँड आय इट कॅरेट्स. तो स्वतःची ओळख कशी करून देतो बघा. आय एम अ स्मार्ट व्हाईट रॅबिट अँड आय इट कॅरेट्स. आता आय इट कॅरेट्स म्हटल्यावर काय कॅरेट काय झालं असेल? लेट सी. कॅरेट इज स्केअर्ड अँड इट रॅन अवे अँड इवन रॅबिट रॅन आफ्टर इट. देन व्हाईल गोइंग बिहाइंड द कॅरेट ही मेट वन मोर व्हेजिटेबल. हु इज दॅट? So here comes the next vegetable. Who is it? Yes, you're right. It introduces itself to the rabbit. तो स्वतःची रॅबिटला ओळख करून देतोय. काय सांगतो आपण वाचूया. Hello, I am a big red tomato. मी कोण आहे? Big red tomato. It's a tomato. How is it? Big and red. Asks rabbit, who are you? Then what does rabbit says? Let's read it. I am a smart white rabbit. Read with me. I am a smart white rabbit. And what further he says? पुढे तो काय म्हणतो? And I eat tomatoes. मी टोमॅटो खातो. आता खातो म्हटलं टोमॅटोचं काय झालं बघा. Scared. Look at its face. टोमॅटोचा चेहरा बघा. It got scared. तो घाबरला. And it ran away. पळून गेला. And rabbit followed it. Rabbit त्याच्या मागे धावतोय बघा. And while chasing tomato, rabbit made the which is that? Green leafy vegetables. आपण पालेभाजी खातो की नाही? Green leafy vegetable. So when that green leafy vegetable saw rabbit, it introduces itself. त्याने रॅबिटला स्वतःची ओळख करून दिली. Hello, I am a green leafy vegetable. Same question. Who are you? Then what does rabbit says? Let's read. I am a smart white rabbit. And what does it says? And I eat vegetables. मी भाज्या खातो. आता भाजीने हे ऐकलं आणि काय झालं? At the vegetable's face, it got scared. And it ran away. आणि पालेभाजीचा पाठलाग करताना रॅबिटला कोण भेटलं बघूया. My God, who is this? आता हा ॲनिमल तुम्ही ओळखला असेल. रॅबिटला त्याने स्वतःची ओळख करून दिली आता. आणि त्याने रॅबिटला काय विचारलं बघा आधी. हॅलो, हु आर यू? रॅबिटला त्याने काय सांगितलं? स्वतःची ओळख सांगितली का? त्याने विचारलं हु आर यू. देन व्हॉट डज रॅबिट सेज? लेट सी. रॅबिट त्याच्याशी गप्पा मारतोय बघा. रॅबिट त्याला काय सांगतो? आय एम अ स्मार्ट व्हाईट रॅबिट and I eat green leafy vegetables. मी स्मार्ट व्हाईट रॅबिट आहे आणि मी ग्रीन लिफी वेजिटेबल्स खातो. आणि रॅबिट त्याला काय विचारतो बघा. हु आर यू?
तुम्ही कोण आहात? नाउ व्हॉट डज दॅट ॲनिमल आन्सर्स? ही सेज, आय एम अ सुपर डुपर क्लेवर फॉक्स अँड आय इट स्मार्ट रॅबिट्स. मी कोण आहे? सुपर डुपर क्लेवर फॉक्स आहे आणि मी स्मार्ट रॅबिट्सना खातो. ओहो, आतापर्यंत रॅबिट्स भाज्यांना घाबरवत होता, मी भाज्या खातो म्हणून. आता इथे फॉक्स त्याला काय सांगतो? मी सुपर डुपर क्लेवर फॉक्स आहे आणि मी रॅबिट्सना खातो. आता रॅबिटची घबरगुंडी झाली, त्याने इतकं भाज्यांना घाबरवलं की नाही. आता फॉक्स जेव्हा म्हणतो मी सुपर डुपर क्लेवर फॉक्स आहे आणि मी रॅबिट्सना खातो, आता रॅबिट घाबरला. लेट सी. अँड इट रॅन अवे, तो पळून गेला. सो इन दिस वे, इन टुडेज सेशन वी हॅव लर्न अ स्किट, हु आर यू, अँड वी हॅव डन द रीडिंग प्रॅक्टिस ऑल्सो. सो दॅट्स ऑल फॉर टुडे. सी यू इन नेक्स्ट सेशन with a new story. Bye. Take care. Bye-bye. That's all for today. So you will revise whatever we have learned in today's session. Please subscribe the channel and press the notification button to get the link of next video. Bye-bye.